आपले मनसे अध्यक्ष सचिन चिखले यांचं काम चालू होतं जे सी बीचं. तर जे सी बीचं काम चालू असताना पार्किंगमध्ये अडथळा आल्यामुळं त्यांनी लोकांचा खूप कालवा झाला की इथं साप आहे म्हणून. मग मला त्यांनी फोन केल्यानंतर मी गेलो आणि तिथं मला एक 5.5 फुटाचा कोबरा जातीचा नाग आढळला आणि तो नाग मी तिथून आता रेस्क्यू केला आहे आणि तो रेस्क्यू करून आता मी फॉरेस्टमध्ये सोडत आहे आणि त्याची एंट्री करण्यासाठी आता आम्ही फॉरेस्टला चाललो आहे आणि सोडलेले व्हिडिओ मी सर्व तुम्हाला जमा करतो. पण त्या कोविड सेंटरला किती लोक होते ज्या ठिकाणी हा साप आढळून आला आहे? तिथं कमसे कम 400 ते 500 लोक होती आणि काही चेकिंगला आलेले काही क्वारंटाईन झालेले होते आणि सेक्युरिटी गार्ड होते आणि भरपूर जे सी बीचं काम चालवणारे कामगार लोक पण होते. त्यांच्या जीवाला धोका असल्याचे मला सचिन चिखले साहेबांनी सांगितल्यामुळे मी त्वरित जाऊन 5.5 फुटाचा कोबरा रेस्क्यू केला. त्या ठिकाणी अजून काही असं सापाची पिल्लं वगैरे असण्याची शक्यता वगैरे आहे? जे सी बीचं काम चालू असल्यामुळे व्हायब्रेशनमुळं साप बाहेर आलेला आहे तिथं आणि तसं मी एक अर्धा तास तिथं थांबलेलो आहे की बाबा जर परत जर काही निघाला आणि लोकाला धोका होऊ नये म्हणून मी अजून अर्धा तास वेट केला आणि त्याच्यामध्ये मला सर्चिंगमध्ये काही नाही भेटलं. मग एकच साप मी रेस्क्यू केला आणि रिलीजसाठी आता जंगलामध्ये सोडायला जात आहे. बाईक आणि बाईक ओके साप कुठलं पण असलं की आम्ही आमच्याकडे ठेवत नाही. 24 तासाच्या आतमध्ये त्याला रिलीज करतो आम्ही. वन विभागाचं जो आहे आम्ही रूलचा व्यवस्थित फॉलो करतो. ओके. पण ते स्टिक वगैरे असतं ते स्वतः आम्ही घरीच तयार केलेलं आहे. हे राजू सरांनी स्वतः हातामध्ये रॉडला घेऊन फॅब्रिकेशन वगैरे त्याला व्यवस्थित ते ॲड केलेलं. हे पण घरी पॅन्ट होती मग त्याच्याने हे बोलला. म्हणजे आम्ही काय करतो असं एकामध्ये फुस करत असं पॉयझन वगैरे नाही लागत असेल. लागतं कधी आता ह्याला असं उचललं की थोडा ह्याच्या इथे तोंड ह्याच्यामध्ये गेलं की त्या ॲटोमॅटिक ह्याच्यामध्ये आपल्या अंगावर इकडून येऊ नये म्हणून हा सेप हा यूमध्ये तो साप अडकला जातो. आपण सेफ्टीला पकडले यूमध्ये आणि त्याच्यामधून आपण डायरेक्ट ह्याच्यामध्ये नंतर मी पाणी फिट करतो असं आम्ही पोहत असतो. छोटा बेबी कोबरा आहे. आता पकडलं पुढे तुम्ही पकडलं का?